वो प्रकाश काय हो अरे तुम्हाला घरी पाहायला गेलो मी अरे तुला घरी पाहायला गेला होती भाई म्हणे दुकानावर आहे आठ राहा तुम्ही हा मी काय आणतो ह्या गळ्याचा वाढदिवस आहे माझ्या मित्राचा आज का हिंद मग नाही हिंद नाही बोकडे घ्यायला आला ती आकडे अरे पाच हजार घेतो ना नाही रे पाचशे पाच हजार अरे पाच हजार जिलंबी खातो तो हप्त्याचे बरं जाऊ दे भो सात हजार घेतो नाही 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 हा नाही इकत नाही मी दोनशेचा अरे नाही इकत नाही ना नाही सांगलं ना अरे सात हजार घेतो ना भो बकरा समजते का मराठी इकणार नाही इकणार नाही म्हणतो पैसे देता फोट म्हणताय का जाताय की बोकड्या सोडू सोड ना आम्हाला बोकड्या घ्यायला आले आम्ही मारतो तो बर्थडेच्या दिवशी तर सोड हा फुकट मांगताय का तुला नाही 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 इकणानी इकणानी इकणार पैसे घे ना अरे इकणारी तू दुनिया भरचा अरे इकणानी आता तुम्ही सायकलच धुणी देता ना मी आता शाळेतच जाणार नाही ऐकतच नाही बाबा पुऱ्या जाय भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार इकडचा ग्रह तिकडे करणार तिकडचा ग्रह इकडे करणार चल्लू आलो पण्णा प्लॅस्टिक ना बांगरचे बरोबर तांदूळ बोला भविष्य बोला ज्योतिष बोला बोला भविष्य बोला ज्योतिष बोला काय चिंता करतो बालका घर लहान पण मन मोठं आहे तुझं सोन्यासारखा संसार आहे मुलं बाळ आहे कसली चिंता करतो का डोक्याला हात लावतो बालका काय सांगू महाराज तुम्हाला काय झालं बालका अरे पोऱ्या ऐकत नाही ना हे सगळं आपल्या जोपर्यंत पोऱ्या बिलकुल ऐकत नाही ना आपल्याला एवढं यायला काय करता यायलंय तो तर इकून टाके मी पुढे झाले ना मागे लिलाव करीन तो अरे महाराज तो पोऱ्या काहीतरी ऐकिन असा उपाय सांगा हो तुम्ही काय सांगेल लाखात तुझं ऐकायला लागेल तुझा लेख उपाय सांगेल झाली मग ती पण पाच हजार लागतील नक्की बोकडा चोरी गेला बाबा अरे तुझं चालणार आहे चालू गाड्या बंद पडतील तुझा गल्ला टच भरणार आहे बालका कार अडतो महाराज मला बोकडा चोरी गेला दिसायला जरी बोकड असलास तरी तू त्याला भावासारखं मानत होतास खरंय कुठे बोकड्या आहे ऐका महाराज याच इलाक्यात आहे बरोबर आहे शोधून तुला देणार आहे तुम्ही सांगा शोधून पण तुझ्याकडून पैसा घेणार आहे तुम्हाला पैशाने बुजून टाकीन महाराज मी पण मला बोकड्यामध्ये पाहिजे दहा हजार घेईल रोकड अरे शोधून देईल तुझा बोकड दहा हजार बोल बालका मंजूर आहे हा मंजूर आहे मंजूर आहे चालीन चालीन ध्यान करावं लागेल बालका लोकेशन ट्रेस करावं लागेल करा 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 ना त्याच्या भाषेत त्याला विचारावं लागतं बालका दिशेला आहे त्या दिशेला कुठं आहेस तू बालका ना! ना! ना!
बालका तुझ्या पोकड्याचा शोध लागलेला आहे. भेटून का महाराज? माझ्या सोबत चल, मी तुला दाखवून देतो ते ठिकाण. चला ना आता चलता का? चल बालका, तुला दाखवून देतो. चला चला. बालका हो, हा बघ तुझा बोकड, काढ आता माझी रोकड. पैसे कमावलास? चला येऊ द्या, येऊ द्या लक्ष्मी, येऊ द्या. धन्यवाद धन्यवाद. महाराज लय उपकार झाले हो. येतो मग या. बापरे माझा भाऊ सारखा आहे रे बापा सोन्या. कुठे गेलता रे बापा तू? बालका बालका बालका. अरे महाराज कसाच बालका? अरे बापरे, अरे काय उपाय झाला हो महाराज तुम्ही ना या. अरे जालिमनी उपाय, महाजालिम उपाय. जसा पैसा घेतो तसा उपाय पण देतो बालका. पोऱ्या का? अरे ऐकायचं सोडा हो, तू तर पायास पडला बाबा म्हणा. तुझं काम झालं बालका, आमचे 5,000 रुपये आमच्या मारणी घाल बालका. 5,000 तर देतो हो बाबा मी तुम्हाला. बाकी मला असं वाटेना पहिले की फरक पडेल तुमच्या उपाय. घबरापणा बंद कर बालका, 5,000 दे रे. मान्य पडेल बाकी काही असलं तर बाबा येत जा, सांगेल जरा मदत करत जा. बालका तुझ्यासाठी मी कधी सदैव तत्पर उभा आहे रे. कधीही मला आवाज दे अंतकरणापासून. एक फोटो दे जा तुमच्या घरात लावून दे मी. ना फोटो लाव आणि पुढच्या वेळेस येताना 10,000 रुपये फी तयार ठेव बालका. चालेल बाबा, चालेल चालेल. काळजी घे रे. या या आराम शिर्या बाबा. काय रे भाऊ सुपळू? काय रे भाऊ? काय भाऊ तुला तो माझ्या बोकड्याकडे शेतात बांधून ठेवा. तुझ्या शेतात कुशाने तुम्ही बोकड्या? तो मी ना काहून बांधलता, मी आणून देणार होतो फोंडून. संध्याय संध्याय म्हटलं संध्याय झाले की गुंज उतरून नेला का घरी सोडून. अरे नेणाने तर काय बाबा, मी दिवसभर झाले पाहतो. मी आता तरी चाललो होता. आहे पाय चप्पल घातली, बोकडा सोडायला चालला होता. अरे खूप बिनला धंदे आहे. अरे बाबा मी काय चोरून आणला होता का? मग अरे मला महाराजनं सांगाल तर. तुला उपाय सांगतो, एक काम कर. तुझ्या बालकावर कसली तरी छाया आहे. एक काम कर, एक दिवस एक बोकड आण चोरून. त्याची पूजा अर्चना कर. फक्त एक दिवस बालका, दिवसभर त्याला तुझ्या शेतात बांधून ठेव. त्याची पूजा कर, संध्याकाळी त्याला परत कर. सगळं व्यवस्थित होईल बालका. बर बर, हा उपाय कर. आणि उपाय झाल्याबरोबर तुझा मुलगा तुझे चरण स्पर्श करील बालका. हा माझा शब्द आहे. पण तो दहा चरण स्पर्श करील मला फरक पडेल? पैसे तर आज देईल. चरण स्पर्श करील तेव्हाच मला 5,000 दे बालका. उपाय खाली जाणार नाही, उपाय करून बघतो. फरक पडेल बालका नक्कीच. येतो बालका. मी काय म्हणतो तो महाराज का तो लाल कपडे घालेल. हा लाल कपडे, टोपी वाला ज्योतिष सांगणार, बहिष सांगणार तो माणूस. आणि तो लंबी माळवाला. हा हा दोस. अरे आपले भांडण झाले की हा तू तडीत होता. तर काय भीतीच्या आळीला गेलो होतो. चांगला तुना लावला मग झाला. मला 5 लेन तुले तर आले म्हणजे 15,000 गेले आमचे. पण मी काय म्हणतो चला, पण देणार तो चुना तर लावला मला. पण महापुढे असं काय माझ्या ऐकायला लागला, महा पाय बी पडायला लागला ना रे भाऊ. तुमच्या पोर गेले. अरे डुग्गो 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 इकडे कर. तू महा पाया कसं काय पडला सकाळी? नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भाऊ पाऊसला जोडात चालू आहे तर 120 ने स्पीड करा. आपला स्टोरी शेअर करा. आणि डायलॉग कोणता आवडला तुम्हाला तो कमेंट करून सांगा. आणि भविष्यवाणीचा भाग 3 पाहिजे का ते पण सांगा. धन्यवाद धन्यवाद.